आंदोलनाचा फटका बसला हे म्हणणं आम्हाला पसंत नाही आहे. आम्हाला मराठा समाजानेही मतदान केलं, आम्हाला ओबीसीनेही मतदान केलं, आम्हाला एससीनेही मतदान केलं, आम्हाला एसटीनेही मतदान केलं. जातीवर आम्ही मतदान कधीच मागत नाही ही भारतीय जनता पार्टीची पहिल्यापासूनची भूमिका आहे. पण आता तुम्ही जे म्हणता की केंद्रानं हा निर्णय करावा, आतापर्यंत तुम्ही असं म्हणत होते की महाराष्ट्र सरकार निर्णय करावा, आणि तुम्ही आमच्या बरोबर आता 2019च्या अगोदर सरकारमध्ये होते तेव्हा सरकारनं जेव्हा निर्णय केला तेव्हा तुम्ही आमच्या सत्तेत सहभागी होते. खरं तर तुमच्या सरकारमधल्या मंत्र्याला तुम्ही त्याच वेळेस म्हणायला पाहिजे होतं की हा निर्णय आपल्याला करता येत नाही, तुम्ही काही सरकारच्या बाजूने उभे राहू नका, हा केंद्राकडे जाऊ द्या. तेव्हाही ते काही बोलले नाही. त्याच्यानंतर त्यांचं सरकार आलं, ते मुख्यमंत्री झाले, त्या टायमाला कोर्टामध्ये केसेस लढवल्या गेल्या. पण त्यांनी आपल्या सरकारमध्ये असताना मुख्यमंत्री असताना असं म्हणायला पाहिजे होतं किंवा काही ठराव करून पाठवला पाहिजे होता केंद्राकडं की हा निर्णय आता केंद्रानं करावा. दोन्ही संध्या सोडल्या आणि आता वैफल्यग्रस्त अवस्थेत असताना ते आता केंद्राकडे बोट दाखवतात. काहीही झालं तरी केंद्राच्या नावानं बोटं मोडणे हा उद्धव ठाकरे साहेबाचा एक छंद झाला. असे एखाद्या पक्षाबद्दल एखाद्या नेत्याबद्दल सगळेच राजकीय पक्ष वेगवेगळ्या प्रकारचं वक्तव्य करतात, आम्ही सुद्धा करतो. यांना मतं देऊ नका, त्यांना मतं देऊ नका, हा नेता चांगला आहे, तो नेता चांगला नाही, हे तर राजकारणामध्ये चालतच असतं ना. आणि त्याच्यामुळे त्यांच्या एकट्याच्या बोलण्यावर असं कसं निर्णय करतात. हे कालचं विसरलेत तुम्ही की बांगलादेशामध्ये ज्या हिंदूची हत्या होऊ लागली त्या हिंदूबद्दल सहानुभूतीनं दाखवता, त्या ठिकाणी त्यांचं वक्तव्य जर बघितलं तर लाजीरवाणी वक्तव्य आहे. हे याच्यापेक्षा गंभीर आहे. इथं देशाचा प्रश्न आहे, इथं हिंदुत्वाचा प्रश्न आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याच्यापेक्षा हे वाईट बोललेत, जरंगीपेक्षा हे वाईट बोललेत. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की युतीचं सरकार असताना प्रत्येक निर्णय प्रत्येक बैठक ही उद्धव ठाकरे साहेबांच्या भेटीनंतर होत होती, त्यांना विचारून होत होती, ते बैठकीमध्ये सामील असायचे. आत्ताच तर किती खाली आला, त्यांना न विचारता त्यांना न बोलावता अशा प्रकारच्या बैठका होतात आणि बैठका झाल्यावर त्यांना ती माहिती दिली जात नाही. आपण बघत असाल की उद्धव ठाकरे साहेबांच्या घरी अयोध्येहून निवडून आलेले खासदार काय आविदेश प्रकार हे घरी गेले, माँ साहेबाचा आणि बाळासाहेबाचा फोटो लावलेला, तिथं पायात बूट घालून दोघांनी हस्तांदोलन केलं, इतका स्तर खाली गेलाय. लागला तर मी फोटो दाखवतो तुम्हाला. इतके दिवस मातोश्रीच्या बाहेर खेटरं काढायचे भिंतीच्या बाहेर, आता खेटरं आत चाललेत तरी यायला सहन उरायलंय, याचा विचार करा तुम्ही. लागला तर फोटो काढा. आहेत मैंने तो बोल दिया कि तीन दिन में किसके पास गए, क्या कारण से गए. जब हम जाते थे, हमारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जाते थे तो बोलते थे दिल्ली बम्बई, दिल्ली की इशारे से नहीं चलेंगे, ये किसका इशारा नहीं लेके गए थे, किससे बात किया, क्या बात किया, तीन दिन क्यों गए, हमें क्यों नाम रखते थे, आप बताओ ना क्यों गए, आप क्यों जा रहे. ऐसी बैठकें पहले मातोश्री पे होती थी, अब तो बैठकें मातोश्री बाहर निकल के वहां जाके बैठका कर रही उनके घर पर.